राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण बिल पास करू शकते. याबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सूचना केल्या आहेत असे सांगतानाच सिंधुदुर्गात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलकांवर सरसकट खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे मत आमदार नितेश राणे यांनी मांडले. मराठा आरक्षणावरून समाजातील आमदारांनी राजीनामे न देता विधिमंडळात आरक्षण बिल पास करण्यासाठी उपस्थित राहावे. ही वेळ पळण्याची नसून लढण्याची असल्याचं सांगत सडेतोड भूमिका आमदार नितेश राणे यांनी मांडली. पोलिसांकडे आयबी रिपोर्ट असतो ना, तुम्ही त्यांच्यावर काढा, पण सगळ्यांना सरसकट तुम्ही 307 लावताय, सगळ्यांना जेल कस्टडी देताय, म्हणजे सगळ्यात तरुणांचं भविष्य अंधारात टाकायचं आणि मग आरक्षणाचा विषय राहत नाही. मग एकाच्या तरुणावर अगर केस 307 सारखी अटेम्प्ट ऑफ मर्डरची केस अगर चढली ना, तर मग त्याचं भविष्य राहतो कुठे? मग पण हे सगळे प्रकार अगर राज्य सरकारने योग्य वेळी थांबवले नाही, तर हे आरक्षणाचा मुद्दा हा अजून चिघळणार, उद्रेक अजून वाढणार. आणि आरक्षण जसं काल 2 दिवसाअगोदर राणे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं. राज्य सरकारने अधिवेशन बोलवावं, आमदारांच्या माध्यमातून तिथे चर्चा घडून आणावी आणि तो ते जे अध्यादेश काढावा किंवा त्याचा जो काही मार्ग आहे तो किंवा स्केड्यूल 9 प्रमाणे आरक्षणाची मर्यादा वाढवावी, त्याच्यात मराठा आरक्षण टाकावं आणि आम्हाला आरक्षण द्यावं. त्याच्यामध्ये काय अडचण नाही. राणे साहेबांनी सगळी जी सूचना राज्य सरकारकडे केलेली आहे. म्हणजे आरक्षण हे न्यायालयाकडे बोट न दाखवता डायरेक्ट राज्य सरकार देऊ शकतं, विधिमंडळाच्या माध्यमातून देऊ शकतं. म्हणून मी कालपासून सांगतोय, हे राजीनामा देऊन आमदारांचे ह्याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. उलट उद्या जेव्हा विधिमंडळामध्ये जो हा कायदा कुठे बनणार आहे, विधिमंडळामध्ये हा कायदा बनणार आहे आरक्षणाचा, त्या विधिमंडळाच्या कायदा बनत असताना उद्या अगर ह्या बिलवर चर्चा झाली आणि मतदान घेण्याची वेळ आली हा, तेव्हा अगर लोकसंख्येने अगर मराठा आमदार कमी पडले तर मग जबाबदार कोण? म्हणून अशा पद्धतीचे कुठलंही राजीनामा कृत्य न करता आपण मैदान सोडून जाता कामा नाही, विधिमंडळामध्ये राहून आरक्षण आपल्या समाजाला मिळून द्या आणि खऱ्या अर्थाने न्याय द्या. मैदान सोडून जाऊ नका. म्हणजे सगळ्या मराठा आमदारांना आपल्या निमित्ताने विनंती आहे, मैदान सोडण्याची ही वेळ नाही, मैदानामध्ये राहूनच आरक्षण मिळवून द्या. मराठ्यांसाठी लढा, धनगरांसाठी लढा, मुसलमानसाठी लढा आणि विधिमंडळामध्ये लढून करा. राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघत असताना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. आर्थिक निकषावर आरक्षण संविधान विरोधी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी रोखठोकपणे सांगितले. ही भूमिका आहे, अगर केंद्र सरकारला अशा पद्धतीचा निर्णय घ्यायला लागेल तर मूळ संविधानामध्ये अमेंडमेंट करायला लागेल. ते करत असताना तुम्ही मूळ संविधानाला तुम्ही कितपत स्वीकारता हा प्रश्नचिन्ह झाला ना. म्हणजे मूळ संविधानाला अगर तुम्ही स्वीकारत नसाल, काही जे काही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते विचारपूर्वक लिहिलेलं आहे, फार अभ्यासपूर्ण लिहिलेलं आहे, त्या मूळ संविधानाला अगर आपण मानत नसू तर मग त्याला उपयोग काय? म्हणजे हे मूळ संविधानाच्या विरोधात नाही.